महादेव विश्राम गवाणकर यांचे, श्री सद्गुरु ज्वेलर्स। आमचा पत्ता शिवाजी पार्क, दादर, मुंबई। संपर्क 80 82 101 233। आमची दुसरी शाखा मंगेश ज्वेलर्स, पत्ता लोअर परेल, मुंबई। संपर्क 99 69 988 189। सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांसाठी एकदा अवश्य भेट द्या। लॉकडाऊन मध्ये राज्यातील मंदिरं बंद करण्यात आली होती, मात्र आता ती सुरू करण्यासाठी काल संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या निर्देशानुसार घंटानाद आंदोलन करण्यात आलं। अंबरनाथ मध्येही दार उघड, उद्धवा दार उघडच्या घोषणा देत सर्व मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणे मंदिरं उघडण्यात आली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व मंदिरं भाविकांसाठी उघडी करावीत, असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ अध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ मधील स्वानंद मंदिरात आणि शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। ती म्हणजे असं आहे ना, आज आपल्या केंद्र सरकारने परिपत्र काढलं आहे की पूर्ण देशात मंदिर चालू करावा, तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून मंदिर चालू करण्याचा काही आदेश किंवा परिपत्र काढलेला नाही आहे। याच्यासाठी मी दोनच शब्द बोलू इच्छितो, अजब तुझे सरकार गजब तुझे काम, अजब तुझे सरकार गजब तुझे काम। अरे मंदिराचे दार नाही, मंदिराचे दार उघड। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली। आज समोर लॉकडाऊनला जवळपास 5 महिने गेले, संपूर्ण भारतामध्ये मंदिरांचे दार उघडण्यात आले, पण या महाराष्ट्रामध्ये अजूनसुद्धा मंदिरांचे कोणत्याच प्रकारचे चर्चा देखील करण्यात येत नाही। आज दारू करता, मांस विक्री करता कॅबिनेटचे मीटिंगही बोलवण्यात आल्या, पण मंदिराचे दार उघडण्याकरता कोणत्याच प्रकारचा ठराव किंवा विचार करण्यात आला नाही। आज एवढ्या कठीण परिस्थितीत जिकडं भक्तांना देवाच्या आशीर्वादाची भक्तीची गरज आहे, तिकडं उद्धव सरकारच्या माध्यमातून भक्तांना देवाशी लांब ठेवण्याचा प्रयत्न इकडं करण्यात येत आहे। मी आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घंटानाद आंदोलन हे राबवण्यात आले। आज अंबरनाथमध्ये देखील प्रत्येक विभागामध्ये हा आंदोलन राबवण्यात आलं। मी ह्या 36 कोट देवतांना, 32 कोट देवतांना सर्वांना विनंती करतो की ह्या उद्धव सरकारला सद्बुद्धी देऊ आणि लवकरात लवकर भक्तांसाठी मंदिराचे दार हे उघडण्यात यावे। त्याच्यामागचा एकच उद्देश आहे, केंद्र सरकारने निर्णय देऊन देखील राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये मंदिर उघडण्यासाठी अजूनही मनाई केलेली आहे। बघितलं तर मद्य प्रशासन, मद्याची दुकानं, मॉल्स हे सर्व ओपन केलेले आहे, पण ज्या ठिकाणी आपल्याला भक्ती जी लोकांमध्ये आहे ती साठवण्यासाठी आपल्याला मंदिरांमध्ये जाण्याची गरज आहे, त्या ठिकाणी मंदिरं बंद ठेवलेली आहेत, त्या संदर्भात हे आम्ही आंदोलन केलेलं आहे। या प्रसंगी संघटन सरचिटणीस दिलीप कणसे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष खानजी दल, उपाध्यक्ष दीपक कोतेकर, विश्वास निंबाळकर, संतोष शिंदे, भगवानजी सोलंकी, मंजू धल, उज्ज्वला कबरे, कृष्णाबा सिसोदिया, श्रीकांत रेड्डी, शिवशंकर रेड्डी, संतोष वंदाल, राहुल भोसले, विनोद रावळ, मंगेश चिटणीस, उदय शेट्टी, प्रवीण चौधरी आदी भाजपा पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो न्यूज कोकण 9, अंबरनाथ।